अनेक दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारी, काहीचा दिलासा देणारी ही बातमी म्हणता येईल. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं 7,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं 3 महिन्याचं वीज बिल आणि पीक कर्जावरचं व्याज माफ करायची ही घोषणा करण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांकडे असलेलं वैध सावकारांचं कर्जही राज्य सरकार भरणार आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी यासह अनेक घोषणांचा पाऊस राज्य सरकारनं पाडलाय. मात्र जाहीर केलेली पूर्ण मदत दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचणार का, याकडे आता लक्ष लागलंय. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं काय काय घोषणा केल्या आहेत ते आता पहा. सगळ्यात पहिली आणि महत्वाची घोषणा, दुष्काळ निवारणासाठी 7,000 कोटींचं पॅकेज. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांचं 3 महिन्यांचं वीज बिल माफ, पीक कर्जाचं व्याज माफ, कर्जाचं पुनर्नियोजन करणार, वैध सावकाराकडून घेतलेलं जे कर्ज असेल ते देखील आता माफ होणार आहे, आणि अवैध सावकारांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 2,50,000 शेततळी बांधणार असंही आज सरकारनं म्हटलंय. 50,000 सिमेंट बंधारे बांधणार असंही सरकार म्हणतं. त्याचबरोबर 5,00,000 कृषीपंपांना सौर ऊर्जेचे सेट देणार. सूक्ष्म सिंचनासाठी 450 कोटींचं एकरकमी अनुदानही देणार. ठिबक सिंचनासाठी 300 कोटी रुपये देणार. बघूयात काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आज दुष्काळाच्या चर्चेला उत्तर देताना मी दीर्घकालीन उपाययोजना आणि तातडीच्या उपाययोजना अशा दोन योजना घोषित केल्या आहेत. कारण जोपर्यंत दीर्घकालीन उपाययोजना करणार नाही, या महाराष्ट्राला जोपर्यंत दुष्काळमुक्त आम्ही करणार नाही तोपर्यंत किती मलमपट्टी केली तरी शेतकऱ्याचं आपण भलं करू शकत नाही. आणि म्हणून दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता वेगवेगळ्या योजना ज्या घोषित केल्या आहेत, 34,500 कोटी रुपयाच्या या योजना आहेत. त्यासोबत तात्कालिक योजनांमध्ये आता 7,000 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही घोषित केलेलं आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. शेतकऱ्याला मदत करण्याकरता जवळपास 3,900 कोटी रुपयाची तरतूद त्याच्यामध्ये आहे. शेतकऱ्याचं 3 महिन्याचं वीज बिल पूर्णपणे आम्ही माफ करतो. 5,000 गावं याच वर्षी दुष्काळमुक्त करण्याचं देखील आम्ही ठरवलेलं आहे. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचा निर्णय जो आम्ही घेतलाय, एकीकडे सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज पूर्णपणे रिशेड्यूल करतो, त्यांचं व्याज सरकार भरणार आहे. त्यासोबत जास्तीत जास्त आत्महत्या होतात कारण शेतकऱ्याला खासगी सावकाराकडनं कर्ज घ्यावं लागतं. आणि म्हणून पहिल्यांदा राज्यामध्ये आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतलाय आणि खासगी सावकाराच्या कर्जातनं शेतकऱ्याला मुक्त करण्याकरता ते कर्ज राज्य सरकार भरणार आहे. आणि अवैध सावकाराचं जर काही कर्ज असेल तर ते माफ झालंय असं जनतेने समजावं, आणि कुठलाही अवैध सावकार जर त्यांना त्रास देत असेल तर त्याची तातडीनं तक्रार करावी, अशा प्रकारचा निर्णय करून सावकाराच्या पाशातनं शेतकऱ्याला मोकळं करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. वेगवेगळ्या योजना या ठिकाणी ज्या मांडलेल्या आहेत त्या माध्यमातनं तात्कालिक मदत त्याला झाली पाहिजे, आणि त्याचसोबत एक दीर्घकाळामध्ये महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला पाहिजे असा प्रयत्न आम्ही केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.